जुलै महिना संपूर्ण पावसानं झोडपून काढला आणि आता जुलै संपून ऑगस्ट सुरू झालाय. ऑगस्ट महिना सुरू होताच वेळ लागतात ते श्रावण महिन्याचे. हिंदू धर्मात सगळ्यात महत्वाचा आणि पवित्र महिना श्रावण महिना मानला जातो. श्रावण महिन्यात निसर्गसुद्धा खुलून उठतो. रान फुलाने सर्व महारान फुलून जाते आणि निसर्गाला एक वेगळंच टेक्स्चर येतं. आज 5 ऑगस्ट. 5 ऑगस्ट दिवशी आज पहिलाच श्रावण सोमवार आहे. बऱ्याच वर्षांनी श्रावण सोमवार हा सोमवार दिवशीच सुरू होतो आहे. याचंच निमित्त साधून मी आणि माझ्या घरातले आज श्रावण सोमवारी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे भेट द्यायला गेलो. दक्षिण कोकणातली काशी मानलं जाणारं आपलं कुणकेश्वर क्षेत्र या दिवशी बरीच गर्दी होते. आजूबाजूचे भाविक या देवळात कुणकेश्वरला श्रावण सोमवारी श्री महादेवाच्या दर्शनाला येतात. आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो. मंदिरातच भाविकांची गर्दी त्या डाव्या बाजूला भजनाचा जंगी सामना रंगला होता. इकडेच बघत बघत आम्ही वरती गेलो. इथे लावल्या LED मार्फत आपण थेट शिवलिंगाचं दर्शन बघू घेऊ शकतो. कारण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला इकडनंच शिवलिंग दाखवू शकतो. मंदिराच्या मेन गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्याला समोर एक आणि एक गाभारा दिसतो. त्याच गाभाऱ्याला विष्णूच्या दशावतारांनी कोरलेला आहे. त्यात वरती साक्षात विष्णूची मूर्ती विराजमान आहे. आमचं दर्शन झालं. दर्शन होतात बाजूच्या दरवाज्याने बाहेर आलेल्या आपल्याला थेट समुद्राचं दर्शन होतं. विस्तीर्ण पसरलेला समुद्र किनारा, पांढरी शुभ्र वाळू आणि आता फेसाळणाऱ्या पांढऱ्या लाटा. बाजूला असलेल्या देवीच्या मंदिरात आम्ही गेलो. इथे असलेली देवीची मूर्ती विलोभनीय आहे आणि मंदिराचं कामही अत्यंत सुरेख आणि देखणं आहे.
कुणकेश्वर मंदिरात आलात तर या बाजूच्या देवीच्या मंदिरात नक्की भेट द्या. मंडळी किती मस्त दिसताना हे दृश्य. मंदिर आणि बाजूला पांढऱ्या शुभ्र राठा. समुद्राचा हा नजारा या मंदिराला जणू एक वेगळंच सौंदर्य प्रदान करतंय. चला तर मंडळी, माझा व्हिडिओ पूर्ण झाला आणि आता घरची वाट धरली. मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअरही करा व्हिडिओ आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ मी कोकणातले देवगड तालुक्यातले मी आणत राहीन. तोपर्यंत धन्यवाद.